नमस्कार, मी चारुता, तुमचे सर्वांचे स्वागत। मी आज एक वेगळी वांग्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे। या माझ्या रेसिपीचे नाव आहे भरलेलं वांग। त्या वांग्यासाठी लागणारं साहित्य, या ठिकाणी मी चार छोटी वांगी घेतलेली आहेत, कोथिंबीर घेतली आहे, फोडणीसाठी कांदा 3 टेबलस्पून, खोबरं, कांदा आणि लसूण हे वाटप मी भाजून घेतलं आहे, 1.5 चमचा भाजका मसाला घेतलाय मी आणि 1 चमचा मी आलं लसूण मिरची पेस्ट घेतली आहे। आणि ह्या सगळ्यात लागणारा मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो गोलम। हा गोलम मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। त्यानंतर मी त्याला तव्यावर चांगलं फ्राय करून घेतलंय, जरासं तेल टाकून कुरकुरीत करून घेतलं आहे। तर हे सगळं मिश्रण खोबरं, कोथिंबीर, त्याचप्रमाणे भाजका मसाला आणि हे मी त्याच्यासाठी 4 कोकम मी पाण्यात भिजून घेतले आहे। खोबरं, मसाला, कोथिंबीर आणि ह्या हे ह्याचं वाटप करायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं त्या वाटपामध्ये। आणि ते त्या वाटपासाठी लागणारं हे कोकमाचं मी पाणी वापरणार आहे, दुसरं पाणी वापरणार नाहीये। हे कोकमचं पाणी आहे ते वाटपामध्ये वापरणार आहे। आणि वाटप हे सैल जास्त पाणी टाकायचं नाहीये, ते वांग्यामध्ये भरता येण्यासारखं वाटप करायचंय। तर मी माझ्या रेसिपीला आता सुरुवात करते। हे मी वाटप केलेलं आहे खोबरं, कोथिंबीर, भाजका मसाला, मीठ आणि कोकमाचं पाणी, त्यातून मी हे वाटप तयार केलेलं आहे। त्यामध्ये मी या गोलम मिक्स करून घेणार आहे। हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचंय। म्हणजे ते सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे, खोबरं, कोथिंबीर यांचं सगळं एकत्रितपणा त्याच्यामध्ये आलं पाहिजे। तर हे मी आता हे वांग हे मधून कापून घेतलेलं आहे। ह्या वांग्यामध्ये मी हे सारण करून घेत आहे। पूर्ण देठापर्यंत दोन मधून वांग कापायचे आणि पूर्णपणे असं भरून हे असं ठेवायचंय। अशा प्रकारे मी वांगी भरून घेतलेली आहेत। मी आता रेसिपीला सुरुवात करते। मुख्य रेसिपीला गॅस पेटून मी पाणी ठेवलंय भाजीसाठी। त्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल वापरते भरते। फोडणीसाठी कांदा टाकते। त्यामध्ये मी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकते। Thank you.
आता मी मीठ या रेसिपी मध्ये वापरलेलं आहे वाटका मध्ये, म्हणून मी जरासं मीठ टाकते ग्रेव्हीला चव येण्यापुरती, नाहीतर खारट होऊन जाईल ग्रेव्ही। हे सगळं मी ढवळून घेते। थोडं पाणी टाकते आपण जाऊ नये म्हणून। भाजी शिजण्यापुरतं मी पाणी ओळखते भाजीमध्ये, आणि शिजण्यासाठी मी 5 मिनिट झाकून ठेवते भाजी चांगली शिजून देत। आता आमची भाजी तयार झाली की ते बघूया। भाजी शिजली आहे, पाणी पण चांगलं आटलंय, अशी ही रस्सा भाजी तयार झालेली आहे। भरलेल्या वांग्याची रस्सा भाजी तयार आहे। माझी रेसिपी पूर्ण झालेली आहे। तरी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली आहे, आधी पहिल्यांदा अवश्य ही रेसिपी करून पहा, आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।